वारली संघाला स्ट्राइक इनला मनोज फ्लाइट डिलीवरी व्हाट अ शॉट टाइमिंग सुंदर वन बाउंस ओवर द रोप सीमारेषेवर चेंडू जातो आहे चौकार विकेट समोर खेल एक्सिक्यूट के लिए व्हाट अ शॉट हाच फटका खेळायचा मागाशी मनोज रसायला तो फटका दाखवतो अपने बैट मधून समोर स्ट्रेट टू द ग्राउंड सीमारेषे बाहर षटकार पहला चेंडू राउंड विकेट अक्षय चा ओ चेंडू लेग स्टिक वरता ऑनसाइड प्लेस केले फक्त आणि चेंडू खूप वेगाने ट्रॅव्हल होतोय लॉन्ग लेग बाउंड्रीच्या बाहेर जातोय आणि चेंडू सीमारेषे बाहेर चौकार थोडासा कंट्रोल मध्ये गोलंदाजी करतोय फुल टॉस आहे क्रैकिंग शॉट स्टैंड एंड डिस्पैच आणि सीमारेषे बाहेर षटकार फ्रॉम कैप्टन लीड फ्रॉम द फ्रंट आपल्या संघाची मात संघासाठी मात्र अत्यंत महत्त्वाची भूमिका ते बजावत असताना फ्लाइटेड डिलिव्हरी ऑन साइड ला स्लॉग स्वीप क्रॅकिंग शॉट आणि चेंडू मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर षटकार बैटिंग इतने मात्र करना चाहिए मात्र गरज है निर्णायक षटका मे कारण समीकरण उरल है सहा चेंडू और 31 धावे की आवश्यकता मैदान पर सामना जिंकने या यजमान जय गोलबा क्रिकेट क्लब द्वारली या संघाला पारितोषिकांची संख्या अजुन ही कायम है या संघासाठी बघायचे तीन चेंडू ते तीन षटकार राउंड विकेट पुनः दा अक्षय भंडारी स्लोर वन चेंडू फेकून दिलाय स्लॉग स्वीपचा फटका मनोज रसाळच्या बैट मधून चेंडू सीमारेषे बाहर जातो है षटकार राउंड विकेट फुल टॉस अजून एक धमाका डीप मध्ये मिड विकेट बाउंड्रीला क्लियर करतोय षटकार सुद्धा पूर्ण होते मनोज रसाळचं जरा जोरदार टाळ्या उद्या हाफ सेंचुरी कंप्लीट झाली आहे सामन्याचा रिझल्ट काय लागेल माहित नाही पण जबरदस्त बॅटिंग केली आपल्या होम ग्राउंडवर एंड वॉट अ इनिंग फ्रॉम कैप्टन मनोज रसाळ तीसरा षटकार जो आल तो पारितोषिक भरपूर है एंड बघा जो तीसरा षटकार येणार का या चेंडू पर ऑन साइड ला स्क्वेअर ला चेंडू ला एक्झिक्यूट केलाय आणि चेंडू हा सीमारेषे बाहेर जातो है तीसरा षटकाराची नोंद मनोज रसाळने केली है सामना पराभूत झाला का हरकत नहीं है पर प्रेक्षकांची मन या खेळाडूंनी जिंकली एंड जबरदस्त एंटरटेनमेंट केला आपल्या संघाला आपल्या सारख्या धारक्या लसिकांना आपल्या स्थानिक सर्व ग्रामस्थांना आणि जबरदस्त एंटरटेन करत असताना या स्पर्धेमध्ये अर्धशतक झळकावले ते फलंदाज मनोज रसाळ गुड बॅटिंग